महाराष्ट्रात सध्या जातीवाद खूप झगडे सुरू आहे आणि मी पण बावनकुळेला आणि देवेंद्रला म्हणजे या वादात आपली अडचण मी एक ठरवून टाकलं की जातीवाद पाळायचा नाही. कुठलाही माणूस जो आहे तो जातीने मोठा नाहीये, तो गुणाने मोठा आहे. आणि या समाजातली छुवाछूत अस्पृश्यता जातीयता समोर नक्क झाली पाहिजे. आणि मी ठरवलं माझ्या आता माझ्याही मतदारसंघात 22 लाख मतदार म्हणजे गोव्यापेक्षा जास्त आपण आणि 40% मुस्लिम आणि दलित आणि सातत्याने काँग्रेस निवडणारा मतदारसंघ आणि आता मी उभा होतो तर माझ्या इकडले पाच आणि तिकडले पाच मतदार झालं की एकटा निवडून पाहतो. पण मी लोकांना सांगितलं की मी जात पात पाळणार नाही. जो करेगा जात की बात उसको कसके मारूंगा लात. सरळ कंप्लीट. मी माझ्याकडे पाळत नाही, मला फरक नाही पडत. मी एकदा मुसलमानांनी माझ्याकरता साधारण 10,000 लोक आणि मला आता मतं घ्यावी कमी मिळाले, घ्यावी थोडे मिळाले, मागच्या वेळेस कमी मिळाले, पण काही कारणाने त्याने सांगितलं मी तुम्हाला आम्हाला वाटते पण बंद नाही देणार. मी त्यांना सांगितलं तू बंद देणे की मला याद रखना प्युअर शेट्टीवाला आरएसएस वाला हो बाद में पछताओगे. पछताने के पहले सोचो देना है तो जो नहीं देना है तो मत दो. और जो होड़ देगा उसका भी काम करूंगा और जो नहीं देगा उसका भी काम करूंगा.